नागपुर नगर निगम की आपली बस सेवा के सभी परिचालक आज सुबह से हड़ताल पर थे। वेतन का भुगतान नहीं होने के कारण सभी वाहक हड़ताल पर चले गए हैं। नतीजतन नगर निगम शहर परिवहन सेवा में कार्यरत आपली बस सेवा बाधित हो गई है। नतीजतन अब बड़ी संख्या में नागरिक प्रभावित हुए। नागपुर नगर निगम की बस सेवा के सभी परिचालक आज सुबह से ही हड़ताल पर चले गए थे, जिससे शहर में बस सेवा बाधित हो गई है। छात्रों समेत मजदूर वर्ग को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। कॉलेज में परीक्षा शुरू होने से छात्रों को काफी परेशानी हुई है। निजी कंपनी यूनिटी सिक्योरिटी फोर्स को अपनी बस के लिए वाहतक नियुक्त करने और उनके वेतन के लिए जिम्मेदार है। इस बीच निगम और उसकी निजी बस कंपनियां अपनी बस सेवा से भारी मुनाफा कमाती है, लेकिन वाहकों को समय पर भुगतान क्यों नहीं किया जाता, ऐसा सवाल भी कर्मचारियों द्वारा किया जा रहा है। त्यावरही यांचं टाइम टू टाइम कधी अस्तित्वात नाही आहेत। आज म्हणते उद्या देतो परवा देतो असं करता करता यांचे 20-25 दिवस ओलांडून जातात। माझं एवढंच म्हणणं आहे की युनिटी सिक्युरिटी फोर्स हे शेखर आदमने साहेब यांनी एक टेंडर घेतला, त्याच्यावर सगळ्या कॉन्ट्रॅक्ट NMCचे GRवर लिहून दिला आहे। तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जेव्हा ॲग्रीमेंट केला आहे त्याच्यावर लिहून दिला आहे का 3 महिन्याचा पगार मी स्वतःच्या खिशातून वाहकांना देईन जर NMCने नाही दिलं तर। मग 3 महिन्यातून कमीत कमी 1 ते 2 महिन्याचा पगार NMC करतोच, 1 महिन्याचा त्यांचा डिपॉझिट राहते, पण तरी पगार होतोच ना। मग तुम्ही ना त्या पगारातून मग वाहकांच्यावर भार न देणे का हे दिलं नाही पाहिजे। तुम्ही पगार वारंवार त्याच्या टायमावर टाईम टू टाईम केला पाहिजे। दुसरा पगारवाढीचा मुद्दा आहे, तो पगारवाढीचा मुद्दा आजपर्यंत सुटलेला नाही आहे। जेव्हा की टेंडर युनिटी सिक्युरिटी फोर्सलेस मिळाला होता, रिटेंडर मारलेला आहे, रिटेंडर की बा नवीन GRनुसार आम्ही ते काम करू। NMCचे कर्मचारी आहेत, हे NMCचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना खाजगी प्रायव्हेटीकरण करून सांगी त्यांना दुसरं काहीतरी चुका भूल करून सांगी। तुम्ही GR दुसरं दाखवता आणि पगार दुसरं दाखवता, तुम्ही फक्त ऑपरेटर आणि जे काही संचालक आहेत बस ऑपरेटर कुणी यांच्या फक्त फायद्यासाठीच तुम्ही NMC चालवत आहे का, कर्मचाऱ्याचा कुठंच नाही का। आज 17 वर्षापासून आज कर्मचारी इथं कार्यरत आहेत, 1-1 दिवसापासून 1000 रुपयापासून आज सुरुवात झाली। आधीची जी कंपनी होती वन्स लिमे कंपनी, त्या कंपनीनं कमीत कमी 20 ते 22 हजार 14 हजार असा पगार दिला 8 तासाच्या, प्रत्येक नियम सगळे लागू होते। आज तुम्ही असे चिल्लर करून दिले। माझं एकच म्हणणं आहे की भाजपा शासन नागपूर NMCमध्ये पूर्ण भाजपा शासित NMC आहे, तर ह्या भाजपा शासित लोकांना एवढं करत नाही का, हा 7 हजार रुपयात 8 हजार रुपयात हा कर्मचारी काम करेल का। तुम्ही कचरा उचलणाऱ्यांना तुम्ही 18 ते 20 हजार रुपये देऊन राहिले, मग हे कर्मचारी नाहीत का। प्रवासी नेतात, त्यांचा जीव धोक्यात घालते, कोणी बदमाश येते, गुंडा येते, चांगला येते, ह्या सर्व गोष्टींना हे मॅनेज करतात का। मग यांचं प्रवासी ने आण करण्याचं काम आहे, मग यांची जिम्मेदारी आहे। तुमच्याकडे आवक म्हणजे तुम्ही ते कमीत कमी तुम्हाला पेमेंट तरी आणून देतात, लोकांकडून पैसे वसुली करून तुम्हाला पगार देतात, तुमचा पैसा तुमचं घर भरतात। मग तुम्ही यायचं घर चालू आहे तर तुम्ही 7 हजार रुपये 8 हजार रुपये नियमित नाही देऊ शकत का। सभापतींना ऑलरेडी सांगितलं आहे, सभापती म्हणते आमचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही युनिटी सिक्युरिटी फोर्सचे माणसा, तुम्ही त्यांच्याकडे जा। आता आम्ही आत्मने साहेबासोबत बोल, कंपनी म्हणते की आम्ही पगार टाकलेला आहे, सर्व्हर डाऊन आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, हा सगळं आपण प्रत्येक महिन्यात का बरं, एकाच महिन्यात मान्य केलं, हर 3-4 वर्षापासून असा टेक्निकल प्रॉब्लेम कसा काय। बँक प्रॉब्लेम आहे, तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे की NMCचा प्रॉब्लेम आहे। कर्मचारी 2.5 ते 3 हजार कर्मचारी आहेत पूर्ण स्टार बसमध्ये, वाहक कंडक्टर 1.5 हजार कंडक्टर आहेत। वेळोवेळ यांना पगारही टाईमवर नाही मिळत, ड्युटाही टाईमशीर नाही मिळत। काही ऑफिशियल वर्कर आहेत, जे ऑफिशियल मॅनेजमेंटचे लोक आहेत, ते वाहकाकडून पैसे घेऊन त्यांना जनरल ड्युटी देणे, पगार ड्युटा देणे, हे सगळे कारभार चालू आहे। सगळं माहीत असतानाही लोक अनदेखी करताय की माझा घर चालतो, जाऊ दे मी काय करू। कर्मचारी कुठेतरी खूप पश्चाताप करत आहे की मी काय करून राहिलो, एवढे जण 17 वर्षापासून आता काहीच यांचं उत्पन्न नाही होत आहे आणि हे भविष्य निर्वाह निधी तर सोडाच। नागपूर नगर बस सेवा के कर्मचारियों की हड़ताल से नागपुर वासियों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। नगर निगम बस सेवा के चालकों की हड़ताल के चलते आज सुबह छात्र को काफी दिक्कतों का सामना करना पड़ा है। कोरोना के बाद जहां राज्य में हालात सामान्य हो रहे हैं, वहीं कई जगहों पर स्कूल कॉलेज भी शुरू कर दिए गए हैं। इसी तरह बस सेवा बंद होने से नागपुर वासियों को परेशानी उठानी पड़ी है। निगम ने 16 तारीख को वाहक के वेतन का पैसा
संबंधित निजी कंपनी को भेज दिया था। हालांकि बैंक के सर्वर में समस्या के कारण कर्मचारियों का वेतन निजी कंपनी से उनके खाते में स्थानांतरित नहीं किया जा सका। कंपनी ने सभी कर्मचारियों का वेतन उनके बैंक खातों में ट्रांसफर करना शुरू कर दिया है और बस सेवा वाहकों की हड़ताल भी खत्म हुई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।